परमेश्वराच्या दारातनं येता येता कुठे जन्माला येतो हे आपल्या हातात नसतं, पण परमेश्वराने आपली ओंजळ जर भरलेली असली तर त्याच्यात आपल्याला जमेल तेवढं आकाशाचं प्रतिबिंब बघता येतं ना, आणि ती जर भरलेली असली तर कुणाला त्याचा अर्घ्यही देता येतो. नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. गेली अनेक वर्ष अभिनय, शिक्षण, समाजकारण या क्षेत्रात अगदी भक्कमपणे उभी असणारी डॉक्टर निशिगंधा वाड. निशिगंधाताई, दिल के करीबमध्ये तुझं अगदी मनापासून स्वागत करते. मी मनापासून आभार मानते. ताई, आपली तशी ओळख नाही आहे, इतकी वर्ष एकाच क्षेत्रात आपण काम करतोय तरीसुद्धा एकत्र आपण काम केलं नाही आहे, पण आज दिल के करीबच्या माध्यमातून तुझी ओळख करून घ्यायला मला खूप आवडेल आणि आपल्या प्रेक्षकांनासुद्धा तुझी ओळख करून द्यायला मला आवडेल. आलीस ती कशी एकदम दिल के करीब. खरंय, पण म्हणजे तुझ्याबद्दल मी ऐकून होते आणि तुझं काम तर मी कायम बघत आली आहे, तर आज दिल के करीबच्या माध्यमातून आपण अभिनेत्री निशिगंधा ते डॉक्टर निशिगंधा हा प्रवास जाणून घेऊया. तू म्हणशील तसं, कारण मी ना कुठलीही मानसिक तयारी केली नाहीये. तू येणार, तू विचारणार आणि ते तितक्याच उत्स्फूर्तपणे माझ्या मनातनं उमललं तर मी माझ्या प्रेक्षकांची प्रामाणिक आणि त्यांच्या दिलके करीन. थँक्यू सो मच. तुझे आभार. तू विचार, मी बोलते. बरं, मला मी प्रश्न काढले होते की तुझ्या व्यवसायाबद्दल विचारायचं, तुझ्या पर्सनल लाईफबद्दल, पण सगळ्यात आधी मला तुला विचारायचं, तू एवढी गोड कशी? अरे मोगॅम्बो खुश व्हा, माझा इगो मसाज झाला असं मी म्हणते. म्हणजे इगो मसाज करण्याचा नाही, शब्दांचा खेळ झाला, पण मी तुला म्हणजे आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट आणि नम्रपणे सांगते तुला की मला प्रामाणिकपणे असं वाटतं की जेव्हा आपली मिडल क्लास मोरॅलिटी त्याची पाळंमुळं घट्ट रुजलेली असतात तेव्हा मग कुठल्याही आकाशात आपल्या पंखातलं बळ आजमवायचं भय उरत नाही आणि मुळात मातीशी नातं सुटत नाही. आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं की शेवटी प्रत्येकजण समसमान आहे, नाही का? तर आणि प्रत्येक माणूस आपल्याला शिकवून जात असतो, पण त्या शिकण्यासाठी जर मन आपलं आरसपानी नसलं आणि आपण कुठल्या आविर्भावामध्ये जर फिरत राहिलो किंवा म्हणजे काय म्हणू आपण, एक कुठला तरी आव आणत फिरत राहिलो तर आपण जिवंत नाही ना. शिकण्यास सतत प्रामाणिकपणे सजग नाही तर कदाचित ती स्वतःची अवस्था ठेवण्याची प्रक्रिया माझी अविरत चालू असते किंवा प्रयत्न चालू असतो, असं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे आता ज्या वळणावरती आहे ना मी आयुष्याच्या, माझ्या पिढीनं अगदी घरी आलेला तो टेलिफोन पाहिला आहे किंवा ट्रंकॉल बुक केलेत आम्ही, आणि आताची मुलं बघ ना, म्हणजे ते जन्मतात, म्हणजे असं विनोद म्हणून मी म्हणते कधी कधी माझ्या मैत्रिणींना की इतकं आता पुढे गेलेलं आहे शास्त्र आणि टेक्निकल एक्सलन्स इट्स अटेनिंग इट्स झेनिथ की जन्माला येताना पण प्रोग्राम करतील की हा घेऊनच ये हं असं. पण या पिढीकडनंही शिकण्यासारखं असतं. सांगायचं हे होतं मला की कित्येक गोष्टी अशा आहेत ज्या मला ईश्वरीशी बोलताना असं वाटतं की अरे वा, खरंच पॉईंट आहे आणि इट इज वर्थ कन्सिडरिंग आणि लर्निंग. आत्ता तिसरी डॉक्टरेट करते मी आणि मला मला मंडळी असं विचारतात की कसं काय, म्हटलं म्हणजे माझ्या लेकीला कंपनी देते मी आणि पेपर्स जेव्हा प्रेझेंट करते ना, सादर करते जगभर. पहिला पेपर आंतरराष्ट्रीय सादर केला होता 2004 मध्ये, त्यावेळेला चंद्रा अय्यंगार आपल्या चीफ सेक्रेटरी होत्या आणि त्यावेळेला बरं का गंमत म्हणून बोलता बोलता आपण काही ठरवलं नाही आहे, त्यामुळे हा प्रवाह प्रवास तसाच ओघवता राहू देत, शेवटी द बॉल इज इन युअर कोर्ट. तेव्हा त्यांनी 2004 मध्ये सिंगापूरला इंडिया कॉलिंग 2020 हा पेपर केला होता एज्युकेशनवरती आणि त्या वेळचं स्वप्न होतं की इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज भारतामध्ये आपण वेलकम करायच्या, म्हणजे 2020 पर्यंत सगळ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची आपल्याकडे सेंटर्स असली पाहिजे आणि आपला ब्रेन ड्रेन आपल्याला थांबवता आला पाहिजे. आता चला ते स्वप्न 2030 वर गेलं आहे कारण आत्ता ते धोरण बदलून आलं आहे शिक्षणाचं, पण
बोलण्याचा हा हेतू आहे की जर जग इतकं जवळ येत आहे तर शिकायला वय का मग. इट्स अ प्रोसेस. जोवर श्वास आहे आणि जोवर मती साथ देते आहे तोवर सोबत पाहिजे. शांताबाईंचा एक किस्सा सांगते मी तुला. माझ्या एका पुस्तकाला बाईंनी प्रस्तावना दिली होती. लिहिण्याची आवड आईमुळे, अर्थात दुसरीत असताना पहिली कविता केली, पहिलं पुस्तक दहावीत लिहिलं ज्याला राज्य पुरस्कार मिळाला आणि लिहिती झाली. पण त्या पुस्तकाला शंकर वैद्य काकांची प्रस्तावना होती म्हणून ते उचललंही गेलं असेल. चार चौघी नावाचं एक मासिक, त्याची 11 वर्ष संपादिका होते. त्या ओघामध्ये शांताबाईंच्या म्हणजे डॉक्टरेट सुद्धा त्याच विषयावर करतेस बरोबर? आता करते, त्याचं कारणही तेच आहे. 93 साली शांताबाई कार्यक्रमाला आल्या होत्या आणि हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, कारण त्या ज्या सोपानावरती होत्या आणि अजूनही रसिक मनामध्ये आहेत त्या सोपानाच्या कुठे मी जवळपास सुद्धा नाही. पण माणसांना आपलंसं करून घेण्याची कला आणि त्यांच्याकडनं सतत शिकत राहण्याची कला ही या पिढीकडे जी होती ना ती कुठेतरी हरवत चालली आहे ह्याचं शल्य वाटतं. पण आपल्याला जपता आली तर जपावी असंही वाटतं. तर एक शब्दकोडं सोडवत होतं मटामध्ये. पूर्वी बघ शब्दकोडी यायची आणि उभे आडवे शब्द असायचे, तर शेवटची आडवी म्हणजे ओळ होती आणि ती भातुकलीच्या खेळामधल्या गाण्यामधली होती 14वी ओळ. तर मी अशी हाताची मूठ गालावर ठेवली आणि म्हटलं बाई आता अडकलो, ही कशी ओळखायची, कारण ती काही पाठ नाही ना अशी 14वी ओळ आणि गाणं ऐकायला असं काही नव्हतं प्रवासामध्ये एकत्र प्रवास करताना. तर त्या म्हणाल्या तुला नसेल आठवत, मला आठवत आहे. तुम्ही असं त्यांच्या चेहऱ्याकडे ना म्हणजे असं आव असून पाहिलं, जॉ ड्रॉप्ड, आपण म्हणतो ना की चेहऱ्याचं अगदी भोकाच्या पिठाचं थालीपीठ झालं आणि आव असून पाहिलं असं. तर त्या म्हणाल्या मी पण खोचक ना, कारण मैत्रीचा तो सेतू त्यांनी बांधलेला होता ना. तर मी म्हटलं पण ही कविता तुमची नाही आहे. त्या मला म्हणाय माहिती आहे, पाडगावकरांची आहे कविता, पण मला पाठे आणि तुला नाही आहे हा धडा आहे म्हणे. पाठांतर कर, इतरही कवी छान लिहितात. आणि त्यांनी ती 14वी ओळ चपखल बसवली. म्हणजे जोवर श्वास आणि बुद्धी साथ देते तोवर शिकत राहावं हा एक धडा शिकले मी. तू लहानपणापासून अभिनय करतेस? हो अगं, 6वीत असताना अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली होती. मग सुलभाताई देशपांड्यांकडे गेले, त्यांनी चंद्रशाळेत घेतलं, अरविंद पप्पा आणि सुलभाताई. त्यावेळेला गुरु पार्वती कुमार, अरविंद देशपांडे, पण तू पप्पा म्हणतेस का? सगळेच जण म्हणायचो आम्ही चंद्रशाळेमध्ये. 75 मुली होतो आम्ही दुर्गा झाली गौरीमध्ये, आणि त्यातून मी बाईंची विद्यार्थिनी होते, कारण शिष्यवृत्तीसाठी त्या माझ्या ऑफिशियल गुरु होत्या. कारण शिष्यवृत्तीचा एक क्लॉज असतो या राष्ट्रीय की गुरु लागतात, आणि गुरु शिष्य परंपरेमध्ये त्या पठडीमध्ये ती बसते शिष्यवृत्ती. आणि मग गुरु पार्वती कुमार माधव साखरदांड्यांचं दुर्गा झाली गौरी करत होते, त्याच्यात त्यांनी मला घेतलं. आणि मग काय, मग अर्थात ते काही व्यावसायिक नाटक नव्हतं, पण त्याच्यातल्या गमती जमती म्हणजे आता त्यातली कितीतरी मंडळी आपल्याला इथे दिसतात. शर्वरी पाटणकर मुंगी करायची तेव्हा, आणि इतकी छोटी होती की प्रयोगाच्या आधी साखरेचा खडा ती उशी डोक्याशी घेऊन झोपून जायची आणि मग तिला कोणीतरी उठवायला जायचं, शारू उठ, मुंग्यांचा नाच आलाय असं. आणि संध्या पुरेच्या जी रमेश पुरव सरांची स्टुडंट होती, पार्वती कुमारांची गुरु पार्वती कुमारांची शिष्या होती, ती आमची दुर्गा आणि गौरी होती. आमची टीचरही होती आणि कथ्थक शिकली आम्ही 7 वर्ष. आणि आनंद आहे, आयुष्य सुंदर आहे. बरं, पण तू अतिशय शैक्षणिक कुटुंबातून येतेस. म्हणजे आई शिक्षिका, उत्तम लेखिका विजयाताई वाड, वडील डॉक्टर, बहीण डॉक्टर, मग तुला अभिनय करावा असं का वाटलं? सांगते काय अगं, म्हणजे असं काहीच नव्हतं ना घरामध्ये, किंवा या क्षेत्रात तर खरंच कोणी नव्हतं. बाबा माझे आर्मीत होते. बाबा रक्षाचक्राचे मानकरी आहेत प्रेसिडेंटच्या हस्ते, युद्धात लढलेले आहेत वडील माझे, पण ते डॉक्टर होते, डेंटल सर्जन आहेत. मग त्यांनी ठाण्याला डिस्पेन्सरी थाटली. आई माझी शिक्षिका आहेच, पोद्दारची ती वन ऑफ द डिरेक्टर्स होती. 48 शाळा तिने महाराष्ट्रात त्यांच्या करवी बांधल्या आहेत. पूर्ण शिक्षणाचा वसा आहे घरामध्ये. आणि थोरली बहीण मला माहिती नाही सुलेखा, तिने किती डिग्र्यांची टिंब लावली आहेत नावापुढे ताईनी. ताई आज अमेरिकेत आहे आणि एका प्रतिथ यश इन्स्टिट्यूटची चीफ आहे कॅलिफोर्नियामध्ये. पण घरातले संस्कार असे होते की कुणी डिग्र्यांची किती टिंब आपल्या नावापुढे लावली यापेक्षा आयुष्याच्या विद्यापीठात आपण किती माणसं वाचायला शिकलो आहे, आपले यश अपयश आणि अपमान कसे वाचायला शिकलो आहे हे जास्त महत्त्वाचं आहे.
आणि या क्षेत्राचं म्हणशील तर या क्षेत्रात ओघांनी आले, शिष्यवृत्तीमुळे आले. नववीत असताना अमोल पालेकर साहेबांनी त्यांच्या मुखवटेमध्ये घेतलं, तेही का, कारण पल्लवीची 10वीची परीक्षा होती, पल्लवी जोशी करायची ते काम. आणि तिथे बरीच चांगली माणसं यायची, गिरीश कर्नाड सर यायचे, सत्यदेव दुब्यांकडे मी जायचे. म्हणजे ती नाट्यशाळाच होती आणि हवं तितकं तुम्ही घ्या. जयदेव हट्टंगडी सर होते, तर त्यांनी मला निवडलं त्या भूमिकेसाठी. मग व्यावसायिक नाटकात आले. 10वीचा निकाल मी मोरूच्या मावशीत ऐकलाय. जेव्हा बोर्डात आले असं कळवलं आईनी, तेव्हा दीनानाथ मंगेशकरला प्रयोग सुरू होता आणि तो विक्रमी होता ना, 529 दिवसात 529 प्रयोग वगैरे. आणि सगळेच इतके गोड होते ग, विजय चव्हाण, प्रदीप पटवर्धन, प्रशांत दामले, सगळीच टीम, आमचे सुधीर भट, गोपाळ अलगेरी, सगळ्यांनी ना माझ्यासाठी काही ना काहीतरी. त्यावेळेला ना दीनानाथ मंगेशकरच्या खाली ना दुकानं होती, आता बदललंय सगळं, म्हणजे परत रिनोव्हेट झालंय ते. कुणी कंपास बॉक्स, कुणी कॅडबरी, कुणी पेन, असं काय काय आणलेलं होतं. आणि ते आम्हाला कळलं, चला आपण क्रॅक मारलो. आणि असं व्हायचं माहिती प्रयोगाच्या वेळेला की मी कानात बोटं घालून अभ्यास करत असायचे आणि विजयची बायको जी आहे विभावरी, ती मला असं पाठीत बुक्का मारायची, चल. कधी प्रशांत येऊन म्हणायचा, काय हे तुझी माझी वाक्य दोघांची मीच बोललो ना, कारण मी फिजिक्स किंवा काहीतरी करत बसलेली असायचे. अशी गंमत होती सगळी. किंवा रुपारेलमध्ये होते आणि रुपारेलच्या शिक्षण शैलीचं हे वैभव आहे की आज रुपारेलमधली इतकी लोकं आपल्याला या क्षेत्रात दिसतात. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर अशोक प्रधान सर माझे प्राचार्य होते आणि 4:30 प्रयोग असायचा आपला, 3 पेपर असायचा, तो 5 संपायचा. मग मी 1 त्यांच्या केबिनमध्ये बसून पेपर लिहायचे आणि 3 मुलं वर्गात पोचली की मला मग तो पिऊन कॉलेज बाहेर सोडायचा आणि मी प्रयोगाला जायचे. आणि 12वीत गंमत अशी झाली सुलेखा की निकाल लागला 12वीचा आणि कॉलेजला मी रिप्रेझेंट करायचे. बऱ्याच मुलांसारखी मी पण होते. एक गंमत अशी होती की रुपारेलच्या ऑफिसमध्ये स्कॉलरशिपच्या काउंटर शेजारी रांग जो पास कन्सेशन असतं ना त्याच्यापेक्षा मोठी असायची, कारण निम्मी अधिक मेरिट लिस्ट रुपारेलमध्ये रीती व्हायची. रुया रुपारेलचं त्यावेळेचं ते वैभव होतं. तर निकाल जेव्हा लागला 12वीचा, त्यावेळेला सरांचा फोन आला घरी आणि माझ्या आजोबांनी उचलला. तर ते म्हणाले की बोर्डात आली आहे, 3री आली आहे. तर माझ्या आजोबांना विश्वासच बसेना, कारण आव्हान मालिका तेव्हा झालेली होती, घराघरात पोचले होते, रोज मागण्यांची पत्र यायची लग्नाला, कारण साडी बिडी नेसून मुली मोठ्या वाटतात. आणि ते म्हणाले, अरे तुला लॉटरी लागली. आणि गंमत म्हणून सांगते, बोर्डातला 1, 3, 7, 8 नंबर आम्हा मैत्रिणींचा होता. बर, आमचा बाक अजूनही आहे तिथे नावं कोरलेला. मजा होती म्हणजे. आणि त्यामुळे करत राहिले, म्हणून शिक्षणाची कास सुटली नाही, कारण ज्याला आपण पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणतो ना. आणि थोडंसं मला सोडून दे, मान्य आहे की माझ्या दिलके करीब येतोय, पण ह्याचा हेतू मला असा वाटतो की आपल्याकडून निदान एकाने जरी प्रेरणा घेतली तरी मला असं वाटतं की ते पूरक आहे. आताच्या तर मुलांकडे इतकी मल्टिप्लिसिटी ऑफ अपॉर्च्युनिटीज आहे, आता गरजच उरली नाहीये किंवा मेरिटमध्ये आलं म्हणजे तुम्ही काहीतरी एकदम घंटाच वाजवली देवळातली असंही नाहीये. तुमचा अंतर्मुख प्रवास तुम्ही किती प्रामाणिकपणे करता. आणि माझी आई नेहमी म्हणते माहिती आहे की सौंदर्याचा मार्ग हा हृदयापासून सुरू होतो आणि कर्तृत्वापाशी जाऊन थांबतो. तर जर तुम्ही तो मार्ग सुंदर केलात तर तुम्ही यशस्वी. तू हिंदी मालिका सुद्धा बऱ्याच केलेस. मोजलं नाही हिंदी, हो नाही, हिंदी सिनेमे सुद्धा केलेस, मालिका सुद्धा केल्यास. म्हणजे तुझं जे शैक्षणिक बॅकग्राऊंड आहे किंवा तू जे जी समाजसेवा वगैरे करतेस, त्यानंतर हिंदी मालिकेमध्ये म्हणजे अगदी सास बहू मालिकेमध्ये चमचमत्या साड्या नेसायच्या किंवा ढिकभर दागिने वगैरे घालायचे आणि कॅमेरासमोर उभं राहायचं, कसं वाटतं ते तुला? मी तुला एक सांगू प्रामाणिकपणे, आपण कुठे चिकटू नाही, कुठेच चिकटू नाही. म्हणजे भूमिका ज्या असतात त्या केवळ भूमिका असतात, ते सगळेच मुखवटे असतात. आणि मुखवटा आणि चेहरा आपण तेव्हाच वेगळा ठेवू शकतो जेव्हा आपण फार आसक्त होतो. ती माझी भूमिका आहे, ते माझं काम आहे, त्या कामासाठी मला निवडलेलं आहे आणि ते काम करून मला पुरेसे पैसे मिळत आहेत आणि ते काम मला सन्मानाचं वाटतं, ते मी केलं, ती माझी भूमिका आहे.
माझं वैयक्तिक आयुष्य आहे जे समाजसेवेचं तू म्हणालीस. आमचे आई वडील म्हणजे आई विशेष करून असे बरेच ससे पाळायचे ना लहानपणी. आम्ही तिला म्हणायचो की किती ससे पाळतेस ताई आणि मी, म्हणजे समाजसेवा. आता तिच्या सशांचं अंगण आम्ही राखतो ना. आपलं सेंटर आहे कांजूर मार्गला, छान काम केलंय आपल्या ट्रस्टने. हो सांगते ना आनंदाने. आपला एक ट्रस्ट आहे, त्याचं नाव मी या क्षेत्रात आहे आणि लोकाभिमुख आहे म्हणून त्या ट्रस्टचं नाव डॉक्टर निशिगंधा वाड एज्युकेशनल अँड कल्चरल सोसायटी ट्रस्ट असं आहे. आणि पण ह्याच्यामध्ये काम करणारी माणसं सगळी समविचारी आहेत आणि सगळी समर्पित आहेत. म्हणजे केवळ नाव माझं आहे म्हणून तो ट्रस्ट माझा नाही, ट्रस्ट हा सगळ्यांचा आहे. त्यात माझी बहीण, तिचे यजमान, माझा नवरा संदीप सोनावणे, नागपूरचे राजू मोरावणे, सांगलीचे सुनील चव्हाण, म्हणजे महाराष्ट्रभर अनेक माणसं त्याच्याशी संलग्न आहेत. आणि ट्रस्टचं काम ज्याला आपण म्हणतो ना चिल्ड्रन ऑफ द लेसर गॉड, परमेश्वराच्या दारातनं येता येता कुठे जन्माला येतो हे आपल्या हातात नसतं, पण परमेश्वराने आपली ओंजळ जर भरलेली असली तर त्याच्यात आपल्याला जमेल तेवढं आकाशाचं प्रतिबिंब बघता येतं ना. आणि ती जर भरलेली असली तर कुणाला त्याचा अर्घ्यही देता येतो. या हेतूने केलेला हा ट्रस्ट आहे. आणि आता आपण डोमेस्टिक व्हायोलन्सच्या बायकांसाठी, संगीता चव्हाण म्हणून आमची एक मैत्रीण आहे, ती नापासांची शाळा बघते, डॉक्टर निलिमा मिश्रा ज्यांना मॅग्सेसे अवॉर्ड मिळालेला आहे, त्यांनी 2-3 गावं दत्तक घेतली आहेत, त्यांचं काम मोठं आहे. पण या सगळ्यांचा आपल्या ट्रस्टला आशीर्वाद आहे. ते आपल्या डोमेस्टिक व्हायोलन्सच्या बायकांना काय आहे, मुळात हाताची मिठी सन्मानानी ओठांपर्यंत पोहोचली तर घरातले बरेच कलह कमी होतात. आणि तेच तिच्याकडे साधन नसतं म्हणून तिच्या मुलांची शिक्षणं होत नाही, ते वाईट संगतीमध्ये जातात किंवा चांगली भाषा वापरत नाही. समानशीले व्यसनेशु सख्यम, वाईट व्यसनामध्ये का पडतात, कारण त्या मुलांबरोबर ते वावरतात. मग तिला ते मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करतो. ब्युटी पार्लरचा कोर्स देणारी माझी एक मैत्रीण आहे आणि आपण BPT बरोबर, बॉम्बे ट्रस्ट बरोबर भाषा संवर्धनाचं खूप सुंदर काम केलं मराठी भाषेचं. आणि आपल्या या कार्यक्रमानं फार चांगली माणसं येतात, कारण त्यांना आपलं काम आवडतं आणि ते त्यांचे आशीर्वाद आहेत. म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर आहे, डॉक्टर दीपक फाटक आहेत, स्नेहलता देशमुख आहेत, नीलाताई सत्यनारायण तर माझी म्हणजे अतिशय जीवाभावाची मैत्रीण होती ती. त्या शी वॉज सच अ ग्रेट लेडी. आणि आईचे आशीर्वाद आहेत. तर हे काम करताना ना, जसं तू म्हणालीस की या भूमिका करता आणि असं करता, मला असं वाटतं हे आयुष्य आहे ना, हे मला जगायचं आयुष्य आहे. आणि हे आयुष्य जगण्यासाठी पूरक ही जीवनशैली मला आहे, ती मी वापरते. कारण ही सगळी जी माणसं सांगितली ना, ते प्रत्येक जण आपल्या मिळकतीतला 100% ट्रस्टला देतो आणि असा हा ट्रस्ट समृद्ध आहे. बाकी आपण काही देणग्या बिणग्या घेतलेल्या नाही. बरोबर. आणि हे कधीपासून करतेस तू? झाली 16-17 वर्ष. 2015 साली आपल्या ट्रस्टला महात्मा गांधी शांतता पुरस्कार मिळाला आहे. जेव्हा आपण मायनॉरिटीज म्हणजे मुस्लिम मुलींसाठी जेव्हा काम केलं, आत्ता तू आलीस तेव्हा फोन आला होता बघ त्या डॉक्टरीणबाईंचा, त्या प्रॉस्टिट्यूट्सच्या मुलांना शिक्षणाचं काम त्यांच्यासाठी करतायत. तर आता आपण त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर म्हणजे करणार आहोत काम. कारण एक अगं अनुभव फार वाईट होता की सलीम लगडे पे मत्रो नावाची एक फिल्म करत होते मीच तेव्हा 10वीत होते. आणि सईद मिर्झांची ती फिल्म होती आणि आम्ही तिकडे गेलो होतो शूट करायला. आता या पठडीतले लोक तुला माहीत आहेत की ते ॲक्च्युअल हार्ड कोअर पॅरल सिनेमा करणारी माणसं आहेत. तर तिथे गेलेले असतात ॲब्सोल्युटली. आय थिंक आता ते अंतर फार कमर्शियल सिनेमांनी पण ती विण उसवली आणि जवळ आले दोन्ही बिकॉज ऑफ टेक्निकल एक्सलन्स ऑल्सो अँड कंटेंट ब्रीडिंग. तर तिथे गेलेलं असताना मी पाहिलं, 3 दिवस मी जात होते आणि त्या लेकराच्या अंगावरती एकच फाटकं वस्त्र होतं. तर इट रिअली टचड मी. आणि मी म्हटलं असं का ना, म्हणजे आपण ज्या घरातनं येतो तिथे आपण अभ्यासाला बसावं म्हणून आपली स्वतंत्र अभ्यासिका, फिजिक्स जमत नाही आहे तर चल ज्यूसचा ग्लास, आईचा हात पाठीवर, आणि इथे तर काहीच नाही. आणि कुठेतरी ते मनामध्ये होतं. आणि आता आपण म्हणजे आता जी यंत्रणेत माणसं आहेत त्यांची नावं घेता येत नाहीत, पण ॲक्च्युअल पुलीस यंत्रणेमध्ये अगदी ॲपेक्सला असणारी माणसं, IAS असलेली माणसं आपल्या ट्रस्टशी जुळलेली आहेत. एक नाव घेते, आनंद कुलकर्णी सर आहेत, आता ते रिटायरमेंटच्या जवळ आहेत.
पण खूप चांगली माणसं योगदान देतात आणि आता आपण त्यांच्या मुलांना कपडे पुरवतो, पण कुठेतरी बीज असतात ना आपल्या मनात अंकुरलेली. नाही नाही, आय एम फाईन, आय एम फाईन. एक कणिका आहे, वाळवंटात हरवली आहे तरी जगण्याची जिद्द आहे, कुठंच नसलं म्हणून काय झालं, तुझ्या आणि माझ्या डोळ्यात तर पाणी आहे तेवढं पुरतं. खूप सुंदर. बोल, तुला हवं तर. मला तुला असं विचारायचं आहे की आता आपल्या क्षेत्रात सुद्धा तू इतकं काम करतेस, हिंदी म्हणू नको, मराठी म्हणू नको, हरिओम पांडुरंगाची अक्षय कृपा आहे, तिसऱ्यांदा तू डॉक्टरेट करतेस. ती बाईंची इच्छा होती, शांताबाईंची, की माझ्या स्वतंत्र कवितांची 7 पुस्तकं आहेत आणि त्याच्यावर तू कर. आणि त्या म्हटलं, बाई माझं हेच झालेलं नाही आहे, पहिलंच झालेलं नाही आहे अजून, कर कर, करायचं आहे मला. त्यात समाजसेवा करतेस. अगं मी करायचं राहिलंय का ग, किंवा तुला खूप काही करायचं राहिलंय? ही तर सुरुवात आहे अगं सुलेखा. मी विचार सुद्धा करू शकत नाही, ही सुरुवात आहे. मी विचारही करू शकत नाही, एवढा वेळ कसा मिळतो तुला? मिळतो की ग, म्हणजे मी कुठल्या कामाच्या मागे धावत नाही ना ग. म्हणजे जे येईल त्यात जे आवडेल ते करते. आणि माझा संसार आहे, माझी मुलगी, माझा नवरा, माझे आई वडील, माझ्या सासूबाई यांचं पण बघणं माझंच कर्तव्य आहे ना. कारण माझ्यावर तर कुणी सक्ती केली नव्हती की हा डाव मांड. मी अत्यंत स्वेच्छेने मांडलेला हा डाव आहे आणि प्रत्येक ह्यातलं पाऊल परमेश्वराचा आशीर्वाद मागत घेतलेला आहे. म्हणजे आई व्हायचंही स्वप्नच होतं ना, की नाही मला पाहिजे. नाही तर आता अशी कितीतरी मंडळी भेटतात आपल्याला जे म्हणतात की आम्हाला नको. थोडंसं त्याच्याबद्दल बोलूया, आपलीच काय म्हणजे कौतुकाची शाबासकी स्वतःच्या पाठीवर मारायची. थोडंसं आपण त्याच्यावरही बोलूया सुलेखा, की मला ना निसर्गाच्या विरोधात जाणारा अनैसर्गिक प्रवास थोडा पचनी नाही पडत. म्हणजे माझं थोडंसं वैयक्तिक या समलिंगी लग्नांबद्दल म्हण मत थोडं वेगळं आहे. म्हणजे आता कदाचित माझ्या लेकीला आवडत नाही मी या विषयावर बोललेलं, कारण आत्ताच्या पिढीला असं वाटतं, हाऊ कॅन यू कॉन्ट्राडिक्ट, यू आर नॉट नॉर्मल इफ यू डोंट फील लाईक वाईज. एव्हरी वन हॅज गॉट अ चॉईस, बट देर इज ऑल्सो अ चॉईस ऑफ ट्रीटमेंट ना, असं मला वाटतं. मोर सो ओव्हर मी असाही विचार करते की अशा लोकांनी, म्हणजे त्यांच्या ह्युमन राईट्सबद्दल आपण म्हणतो की अरे ह्यांचे ह्युमन राईट्स आहेत, सगळ्याच गोष्टी मला कळतात असं नाही, पण माझ्या आकलनाप्रमाणे मला असं वाटतं की समजा जर अशा कपलनी एखादं मूल दत्तक घेतलं तर त्याच्या ह्युमन राईट्सचं काय? मग परदेश घेतात की? अगं मग तेच ना प्रश्न तिथे उभा राहतो की नाही सुलेखा, त्या मुलाला नैसर्गिक आई आणि वडील यांची ओळख कशी करून द्यायची? त्यांना तुम्ही हा अधिकार देताय, पण त्या मुलाच्या ह्युमन राईट्सचं काय? त्याच्या ह्युमन राईट्सचं त्याला कळेपर्यंतच तो गोंधळलेला नसेल का? असेल की नाही? अजून एक आपण एका प्रश्नाबद्दल बोलूया, की आत्ता बघ ना, लव जिहाद, लव जिहाद, त्याच्याबद्दल कायदा आणि त्याच्याबद्दल बराच उहापोह चाललेला आहे. नातं हे धर्मांनी धमण्यांमध्ये नाही वाहत ना. आणि जर ते तुम्ही तसं वाटायला गेलात तर तुम्ही समाजाला वाटाल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जर अशी माणसं समलिंगी माणसं एकत्र येऊ शकतात तेव्हा त्यांना धर्माचा अंकुश आहे कुठला? खरं आहे का? कितीतरी गोष्टींबद्दल, म्हणजे मी तुला गंमत म्हणून सांगते, ज्या वेळेला ते दुर्दैवी निर्भया प्रकरण झालं ना, त्यावेळेला रजनीताई पाटील आपल्या राज्यसभेच्या प्रतिनिधी होत्या. आणि तो प्रश्न चालला होता बघ, त्या जो एक ज्युव्हेनाईल डेलिक्वेंट होता त्याला फाशी द्यायची की नाही, तर अशीच चर्चा चाललेली होती. आणि ताई अत्यंत नेतृत्व प्रभावी आहेत आणि मला त्यांच्याबद्दल अतिशय आदर वाटतो. आणि असंच बोलताना एकदा विषय निघाला, मी म्हटलं बाई बघा ना किती विसंगती आहे, की रिटायर्डेड मुलांबद्दल आपण बोलायचं झालं, ज्यांच्यासाठी आपण काम करतो हा मतिमंद मुलांसाठी, तो वेगळा भाग झाला, या मुद्द्याकडे येऊया. की मतिमंद मुलांचं आपण क्रॉनॉलॉजिकल एज आणि मेंटल एज बघतो, बघतो की नाही? मग गुन्हा करणाऱ्या मुलाचं क्रॉनॉलॉजिकल एज आणि मेंटल एज का बघितलं जाऊ नये? जर ते म्हणजे काय म्हणू आपण, बॉर्डर लाईन, इम्बेसिल, रिटायर्डेड आहेत, तर हे निर्घृणपणामध्ये सामान्य माणसापेक्षा कितीतरी डिग्रीज जास्त दुष्ट आहेत, क्रूर आहेत. मग त्याला का मापन नाही आहे? आणि बाई म्हणाल्या, फार सुंदर मुद्दा आहे, मी मांडणार हा. आणि त्यांच्या धडपडीची परिणिती होती की
त्या मुलाला सुद्धा 16 वर्ष असून ज्युव्हेनाईल डेलिक्वेंट नाही तर समसमान शिक्षा द्यावी म्हणून त्या लढल्या आणि नंतर तो कायदा पास झाला. बरोबर आहे की नाही? जर तो सगळ्यात दुष्टपणे वागला होता त्या मुलीशी, म्हणजे तिच्या पोटात रॉड घालून तिची आतडी वळवण्या इतपत तो दुष्ट होता, तर तो त्याच्या क्रॉनॉलॉजिकल एज प्रमाणे वागला होता का? मग त्यावेळेला व्हाय इजंट देअर अ डिफरन्सिएशन इन द क्रॉनॉलॉजिकल एज अँड द मेंटल एज वेन इट कम्स टू क्राईम? एक अतिशय ऐतिहासिक केस होती. पहिल्यांदा माझ्या गाईड डॉक्टर वर्षा शिरगावकर पहिली डॉक्टरेट केली ना 2003 साली, त्याच्यामध्ये स्त्रियांशी संलग्न कायदे एक चॅप्टर आहे माझ्या थिसिसमध्ये. तर यू कॅनॉट इमॅजिन काय असतील ते कायदे, ते वाचायला पाहिजे. तर आपल्याकडे हाल्सबरी स्टॅट्यूट्स आहेत, अजूनही ब्रिटिशांनी लिहिलेले हाल्सबरी स्टॅट्यूट्स आपल्या हायकोर्ट लायब्ररीत आहेत सुलेखा. तर ते मी म्हटलं चला धाडसीपणे वाचायला जाऊया, गेले आणि त्यातलं एक पान वाचलं की 4 तास झोप येईल, कारण ती भाषाच वेगळी आहे. तर ते वाचायला शिकले मी. एका बाबांचे मित्र रिटायर्ड जज वरती राहायचे या इमारतीत, पारशी होते ते अंकल, त्यांना घेऊन गेले, त्यांच्याबरोबर बसून वाचलं. मी तुला सांगते की कायदे तज्ज्ञांनी कायदे करताना स्त्रीला खरं तर इतकं महत्त्व दिलेलं आहे, गंमत म्हणून तुझ्याशी शेअर करते, असा कायदाच नाही आहे की तिने लग्नानंतर त्याचं आडनाव लावलं पाहिजे. देअर नो रूल सेज दॅट. पण आपल्याकडे तर बायकांची नावंसुद्धा तांदुळात बदलली जायची, म्हणजे गंमत आहे. कायदा फार सुंदर उमललेला आहे पण त्याचा सुगंध सर्वसामान्य स्त्रीपर्यंत पोहोचलेलाच नाही आहे. पण अलीकडे कुठे लावतात बायका? अगं पण ते तू आपला जो घटक बघतीयस ना, तो 2.5% समाजातला. बरोबर आहे. अजून मी म्हणते की इट इज अ चेंजिंग रोल ऑफ वुमेन इन सोसायटी. द व्हर्ब इज इन अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, इट इज नॉट इन अ पास्ट टेन्स, इट हॅज नॉट चेंज्ड फॉर ऑल. नाही का? खरं खरं. बापरे, खूप काही शिकायला मिळतंय ग तुझ्याशी. नाही, फक्त ऐकत बसावं असं वाटतं तुझं बोलणं. म्हणजे मला काय वाटलं माहितीये की मलाच काय बक्षीस मिळाली आणि मीच काय करतेय, त्यापेक्षा मला काय सांगायचंय. पण दिल के करीब आहे तुझं, इतकं सुंदर व्यासपीठ तू देतेयस. म्हणजे पण आज आय एम ऋणी आहे मी तुझी, म्हणजे काहीतरी काय आणि छान घेतेस मुलाखती मी पाहिल्या आहेत, आणि इतक्या सहज सुंदर आणि मंडळी सुद्धा तुझ्या समोर तितक्याच मोकळेपणाने बोलतात, हे तुझं कौशल्य आहे आणि कौतुक आहे. म्हणजे थँक्यू थँक्यू. बरं मला सांग ताई, इतकं यश मिळाल्यानंतर म्हणजे आम्ही तुझ्या जवळपास पण नाही. नाही का असं काही सुलेखा, असं खरंच काही नाही. खरंच सांगते ताई, इतकं यश मिळाल्यानंतर तू स्वतःच्या यशाकडे कशी बघतेस? मला नाही असं वाटत, मी खरंच सांगते तुला, म्हणजे मला असं वाटतं हा प्रवास अजून चालूच आहे, अजून खूप करायचं आहे. आणि खरं सांगू ना, आता ईश्वरी ज्या वयाच्या वळणावरती आहे ना, मला आवडेल तिची आई म्हणून ओळख निर्माण झाली माझी, तर मला अतिशय अभिमान वाटेल, आनंद वाटेल. कारण शेवटी कसं आहे की तिच्या डोळ्यात सुख बघणं ह्यांनी मला जो आनंद मिळेल ना, तो कदाचित अजून कुठल्या ट्रॉफीने मिळेल असं नाही वाटत ना. पण ती काय करते, ती आपल्या क्षेत्रात आहे. अगं कसं आहे माहितीये, आत्ताची सगळीच मुलं त्यांना अगदी पावसासारखे मार्क पडतात, तसे तिलाही 10वी 12वीला पडले, म्हणजे सगळ्यांनाच पडतात. म्हणजे मला गंमत वाटते की हो ग की 90, 95, 97 असं म्हणजे काही वाटतच नाही या मुलांना, असे मार्क पडतात. एक तर त्यांचे सिलेबस म्हणजे ICSE मध्ये होती, त्या पॅटर्नलाही मार्क पडतात. असं टिया सुद्धा ICSE ला होती आणि 90% मिळाल्यावर ती ढसा ढसा रडत होती की का कमी पडले असं वाटलं असेल तिला. पण खूप झाले ग मार्क. प्लीज यू टेल हर, मार्कांची परिणिती यशामध्ये होत नाही. आणि एवढं सगळं करून सुद्धा इतरांना 95 आणि 96 पडले. बट इट इज अ मॅटर ऑफ लक ऑल्सो ऍट टाइम्स. म्हणजे मी खरंच सांगते तुला की आपला पेपर कुणाच्या हातात जातोय, तो मॉडरेटर पर्यंत पोहोचतोय की नाही, किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि मी तर ईश्वरीला नेहमी सांगते की किती पडले यापेक्षा तू तुझं फुलेस दिलंस की नाही एवढंच बघ. कारण तुला तुझं फुलेस द्यायची ज्या दिवशी सवय लागेल ना, त्या दिवशी म्हणजे मार्ग विल बी मोर इम्पॉर्टंट दॅन द रिझल्ट अँड यू विल डेफिनेटली रीच समवेअर. तर तिचं सांगत होते तुला की मिठीबाई कॉलेजमध्ये आहे, पॉलिटिकल सायन्समध्ये TY करते आहे ईश्वरी, आणि तिला त्या म्हणजे काय म्हणतो तुम्ही IAS प्रॉबेबल्समध्ये निवडलेलं होतं कारण मार्क पडलेले होते. पण तिला या क्षेत्रातही यायचं आहे कारण भरपूर लोक तिला विचारतात.
पण जे तुला सुरुवातीला म्हटलं माझ्या मिडल क्लास मोरालिटीज जातच नाहीत ना, तर मी तिला म्हटलं शिक्षणाचा टिळा मस्तकी लागल्याशिवाय नाही. हो ना, म्हणजे तुला आणि मला ते बरोबर वाटतं, पण कित्येक मुलं अशी बघते मी, म्हणजे आता शामक डावरच्या डान्स अकॅडमीमध्ये ती तिसरीपासून नाचते, त्यांची वन ऑफ द फेवरेट डान्सर्स आहेत, पण तिला मी साऊथ मुंबईला पाठवलं नाही, कारण ओशिवऱ्याला आम्ही राहतो, तिथून इतका प्रवास करून जाणं, मग अभ्यास, शाळा, कॉलेज, त्याच्या ॲक्टिव्हिटीज, ती ड्रामा टीम, कसं जमायचं सगळं ना. तर म्हटलं वन थिंग ॲट अ टाईम, लाईफ इज नॉट अ वॉटर टाईट कंपार्टमेंट, आपल्या कुणासाठीच नाही आहे, तूही अनेक गोष्टी करतेयस, मी करते, आपले प्रेक्षकही करत असतील, पण दो इट इज नॉट वॉटर टाईट, बट डू यू डू हॅव टू कंपार्टमेंटलाइज ना, म्हणजे एका सोपानावरती पाय देऊनच मग दुसऱ्यावर जाता येतं ना, एकदम कुठे सगळे चढता येतील, डू वन थिंग ॲट अ टाईम. तर बघूया, जे हेते कालाचे ठाई, परमेश्वराच्या मनात असेल तसं, कारण दीपकचाही व्याप आता इतका वाढलेला आहे अगं, की बघ ना आता, म्हणजे संगीत मराठी हा त्याचा चॅनल आहे, मग तो ज्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहे त्यांचे बुके ऑफ चॅनल्स आहेत, म्युझिक इंडिया आहे, ट्रॅव्हल एक्सपी आहे, संगीत बांगला, संगीत भोजपुरी, बांगला टॉकीज, यूट्यूबचं ते सॉन्ग सिटी मराठी, म्हणजे त्याचा इतका व्याप वाढलेला आहे ना गं, की आता कसं झालं आहे की प्रत्येकजण आपापल्या विश्वात आहे, त्यामुळे मी मात्र खूप अशी म्हणजे तिच्यात इन्व्हॉल्ड असते, तिचं काय चाललं आहे, ती कुणा शेजारी बसतीये, आमच्या मस्त चर्चा होतात सगळ्या विषयांवरती. आणि मी तुला हा जो मुद्दा सांगितला ना की गे मुलांच्या गे किंवा लेस्बियन्स जेव्हा ते लग्न करतात तेव्हा धर्म कुठे मध्ये येतो हे ईश्वरीनी मला पॉईंट आउट करून दाखवलं होतं, जेव्हा या लव जिहादवरती आम्ही डिस्कशन करत होतो, आम्ही खूप गप्पा मारतो दोघी, तर त्यावेळेला म्हटलं वाव इट्स ग्रेट अँड आय एम रिअली लर्निंग इट फ्रॉम यू, आम्ही त्याचं श्रेय तिला द्यायला म्हणजे दिलंच पाहिजे. मुळात विचार करायला शिकवणं आणि त्यांनी त्यांची करिअर त्यांच्या आवडीनं निवडणं, इथे पालक म्हणून आपलं काम संपलं पाहिजे, कारण आई बाबा आयुष्यभर पुरत नाही, त्यांनी दिलेले संस्कार आणि आपण निवडलेली करिअर पुरते, नाही का? खरं आहे, खरं आहे. दीपक दादाचा आत्ता उल्लेख तू केलास, दीपक दादाच्या कामाबद्दल आम्हाला माहितीच आहे, तुझ्या कामाबद्दल आम्हाला माहितीच आहे, आणि तुम्ही आपापल्या क्षेत्रात म्हणा किंवा एकत्रित म्हणा किती यशस्वी आहात हे सुद्धा आम्हाला माहिती आहे, त्या मागची मेहनत सुद्धा माहिती आहे, पण तुमची लव्ह स्टोरी माहित नाही. त्याला तुम्ही कुठे भेटला? आम्ही एक व्हीलची जाहिरात करताना भेटलो. बरं. आणि देवेन खोटे डिरेक्ट करत होते. अच्छा. त्यावेळी ते युटीव्हीचे वन ऑफ द डिरेक्टर्सच होते. आणि म्हणजे आपल्याला कळतं ना, समोरच्यानी स्पर्शाची भाषा बोलण्याआधी त्याच्या नजरेतलं प्रेम आपल्याला व्यवस्थित कळतं. स्त्रियांकडे ती शक्ती असतेच, कुठल्याही मुलीकडे असते, त्याच्याकडेही होती. मला कळलं होतं की ह्याचं आपल्यावर प्रचंड प्रेम आहे. आणि शूटिंग संपल्यावरती 4 दिवसांनी त्याचा फोन आला, भेटली नाहीस, आणि तो फोन माझ्या आईनी उचलला अगं, आणि तिचा आणि माझा आवाज इतका सारखा होता की तो तिच्याशी बोलला. बरं. मग त्याच्यानंतर ती म्हणली 1 मिनिट मी शिगंधाला देते फोन, म्हणून तिने मला दिला. आणि माझी आजी अगदी 9वारी पातळ नेसणारी, धुतल्या तांदळासारखी गोरी पान, सुंदर खाशी सुबक ठेंगणी, अशी चित्तपावन आजी माझी. तर तिच्याशी माझा इतका मोकळा संवाद होता ना, दीपकचा फोन उचलल्यावर ती बोललीच मला, का ग प्रेमात बिमात पडलाय का, पडला असला तर घरीच बोलाव, बाहेर कशाला कुठे. तर तो संकोचला, तो म्हणाल नको नको, इथे बाळ राजेश्वराचं देऊळ आहे, तिथे आपण भेटूया. आणि त्यांनी मागणी घातली. आणि मी म्हटलं नाही मला शिकायचं आहे अजून, मला एम ए करायचं होतं, आणि 20-21 वर्षाची तर होते, तर म्हटलं एवढ्यात लग्न बिग्न नको. आणि देन वी वर गुड फ्रेंड्स. आणि मग ज्या वेळेला असं वाटलं की नाही आय कॅन शेअर माय इन्सल्ट्स विथ हिम, अपमानही मी त्याला सहज सांगू शकते, कारण आपल्या क्षेत्रात तर अर्थात तुम्हाला खूप ज्युनियर आहेस, पण कसं आहे की प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळते असं नाही ना, अनेक नकारांना सामोरं जावं लागतं, अनेक लोकांना आपण आवडत नाही किंवा आपण आवडावा असा आपण आग्रही धरत नाही, पण ते सांगण्याचं ज्या वेळेला म्हणजे निर्लेप स्वातंत्र्य ज्या व्यक्तीसमोर येतं तिथे सगळे अभिनिवेश गळून पडलेले असतात. आणि असं जेव्हा नातं होतं स्वच्छ सुंदर आरसपाणी पारदर्शक, त्यावेळेला ते नातं दीर्घकाळ टिकतं. म्हणजे असं नाही की या 27-28 वर्षात आमची भांडणं झाली नाहीत, आम्ही अतिशय चांगले मित्र आहोत, मित्र आमचा फार सौष्ठवपूर्ण आहे अगदी. पण आता कसं आहे की
खूप विश्वास आहे आणि श्वासाइतका सहज विश्वास आहे आणि अंतर आहे, स्पेस आहे प्रत्येकाला आपापलं आयुष्य जगण्याची. त्यामुळे आयुष्याला वेगवेगळी कोंदणं नसली तरी सुखी आहे. नाही, या एवढ्या सगळ्या तुझ्या मागे व्याप आहेत किंवा रादर तू हे आनंद स्वांत सुखाय हा प्रवास सगळा अगदीच सुलेखा. पण यासाठी फॅमिलीचा सपोर्ट खूप गरजेचा असतो. पूर्णपणे पूर्णपणे. आणि कायम दीपक दादांनी तुला तो सपोर्ट दिला आणि मी त्याला, म्हणजे मला असं वाटतं की सहचर आणि सहचारिणीचा अर्थ तसाच आहे ना. किंवा त्यांनी अधिक म्हणजे माझ्या पिढीमध्ये हे थोडं नवीन होतं. निशिगंधा वाढच लावलं मी आणि तेव्हा थोडं नवीन होतं. आता काही नाही राहिलेलं आहे असं. आता प्रत्येकीला स्वातंत्र्य मिळतं त्या गोष्टीचं आणि आग्रही असणं मला काही गैर वाटत नाही त्याच्यामध्ये, किंवा लावणंही गैर वाटत नाही, कारण हा अगदी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ते स्वातंत्र्य द्यायला सुद्धा मनाचा मोठेपणा, कारण पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि जगभर आहे ना ती. म्हणजे आता मी देशात परदेशात पेपर्स प्रेझेंट करते, इट इज अ मॅन्स वर्ल्ड. नाही म्हणून तर आत्ता व्हाईस प्रेसिडेंट ऑफ यू एस जेव्हा स्त्री झाली त्यावेळेला एवढं का, कारण पहिल्यांदा झाली ना ग. ताई खूप मज्जा आली तुझ्याबरोबर गप्पा मारून. ज्या पेक्षा ना मी फक्त ऐकतीय मगजपासून. चालेल ना, तुझ्या तोंडातलं जे काही म्हणजे वाक्य एक अक्षर सुद्धा ना मी प्रत्येक गोष्ट ग्रास्प करतेय. सो काइंड ऑफ. आणि मी मनात जे प्रश्न बनवले होते की निशिगंधताईला हे विचारायचंय, मला तिच्या आयुष्याबद्दल हे विचारायचंय, मला काहीच विचारायला लागलं नाही. मी आपली ऐकत बसले मगजपासून आणि नंतर आत्ता मला असं वाटतं की मी न विचारता सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली आहेत. हरी ओम, दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. खरंच खूप मजा आली. मला फक्त शेवटचा प्रश्न तुला विचारायचा. काय हवं आत्ता या क्षणी? इतकं सगळं यश तुला प्राप्त झालं माझ्यासाठी माझ्यासाठी यू आर अ लॉंग वे टू गो. खरंच माझ्यासाठी यू आर अट अ व्हेरी हाय पेडेस्टल. थँक्यू. तर एवढं सगळं यश मिळाल्यानंतर तुला आत्ता त्या यशाचा आनंद वाटतोय की त्या यशाबरोबर असलेली जबाबदारी जास्त वाटते? चिकटतच नाही माझ्या अंगाला काही. अगं नाही वाटत मला असं काही. मला असं वाटतं की आता अजून काय करायचं आहे, अजून काय करायचं आहे, कारण ह्याचं ओझं घेऊन चालत राहिलो ना तर उगीचच आपल्या मनाचं वजन वाढेल ना ग. एक फार छान वाक्य वाचलं होतं मी बरं का, की मनाची भूमी अशी करावी की ती इतकी निर्व्यास निष्पाप असावी की त्याच्यात एक जरी अंकुरलं ना, एक जरी बीज अंकुरलं आणि त्यांनी आकाशी पाहिलं तर त्याचा रंग आकाशी व्हावा, कारण त्याचं स्वप्न आकाशापर्यंत पोहोचावं आणि मग आकाशाला आपलं प्रतिबिंब त्याच्यात बघूसं वाटावं. आणि असं जर मन ठेवायचं असेल ना गं तर अशी कुठली ओझी बरोबर घेऊन जायचीच नाहीत, नाही यशाची, नाही अपमानाची, नाही अपयशाची, चालत राहायचं. आजमाईशों से बढकर और कोई ज्ञान नाही देता. म्हणजे काय आपण मिळवतो त्यापेक्षा आपण किती मार्गस्थ आहोत हे फार महत्त्वाचं आहे आयुष्यात. आता अजून एक सुरू केलं आहे मी की जुन्या हौसा काही पुन्हा आता लॉकडाऊनमध्ये ना, लेट अस कम टू व्हेरी नॉर्मल, बोजड शब्दांची उसनवार भलावण नको. की कसं आहे, दीपक बरोबर रोज रात्री मी हल्ली चेस खेळते, परंतु कॉलेजमध्ये खेळायचे आणि तो मला म्हणतो की कशासाठी, म्हटलं बघ that will keep your wits and my wits in rock steady position. ईश्वरी बरोबर तर खेळायचेस, आजोबांनी शिकवला होता. बरं, आई बाबा दोघं चॅम्प्स होते. छान आहे सगळं. लिहिते आणि काय करते, 4-5 चित्रपट आहेत आत्ता करते, एक चांगला कार्यक्रम करते प्रतिभा आणि प्रतिमा. बरोबर. आणि त्याच्यात अगं इतकी मोठी मोठी माणसं ना गं, त्यांच्या आयुष्य प्रवासाकडे पाहिलं ना की असं वाटतं, अरे एक कल्पना कर सुलेखा मला काय वाटतं तो कार्यक्रम करताना. म्हणजे मला आत्ता जसं वाटतं तसंच तुला वाटत असणार. अगं नाही, सांगते ना, ऐक ना, गंमत म्हणू ना की आपण एकमेकांकडे बघतोय, आपण असं वाटतं की अरे वा छान साडी आहे, अरे छान बांधाय ना हिचा, दिसते देखणी, छान केस आहेत, थोडं वरती जा,
अजून आपण सूक्ष्म होतो, अजून सूक्ष्म होतो आणि मग दिसेनासे होतो, पण तरी आपण आपापल्या जागी किती काही करत असतो. आणि जेव्हा आपण स्वतःकडे हा बर्ड्स आय व्ह्यू घेऊन बघण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा जाणवतं की काय यश काय अपयश हा नुसताच प्रवास आहे. आणि तो प्रवास आपण जितक्या प्रामाणिकपणे बहिर्मुख करतो आणि अंतर्मुख करतो, मला असं वाटतं आनंद तितकाच उमलता राहतो, नाही का? मला इथे असं तुझ्याबरोबर बसून तुझं बोलणं ऐकत बसावं असं वाटतंय, पण आता मला निरोप घ्यावा लागेल. अगदी अगदी, अगं ये पण पुन्हा, पण हे फक्त या कॅमेऱ्याच्या एका डोळ्यातून एकमेकींकडे बघण्यासाठी नाही, पण हा ऋणानुबंध कायम स्वरूपी असू दे. आपल्या प्रेक्षकांसाठी एक पार्ट टू नक्कीच आपल्याला करावा लागेल. इतकं तुझ्याकडे बोलण्यासारखं आणि इतकं मला ऐकण्यासारखं आहे तुझ्याकडून. तुला एक छानसा किस्सा सांगते जाता जाता आपल्या प्रेक्षकांसाठी. मी म्हणते हे मनाच्या कुपीत अत्तरासारखा राहावा असा हा किस्सा आहे, कारण माझ्या मनाच्या कुपीत तर नक्की राहिला आहे अत्तरासारखा. शूटिंग संपलेलं होतं, चेहऱ्यावरती मुखवटा होता, त्यामुळे लोकांचं प्रेम असं उत्स्फूर्तपणे मिळतं. मुखवट्याशिवाय मिळत नाही असं मी म्हणत नाही, हा नम्रपणे मानभावीपणाने, पण मेकअप असला की पटकन लोक ओळखतात. आणि म्हटलं मला ते लिहून द्यायचं आहे आणि आय हॅव टू सेंड इट, मला आता गाडीत चालवून घरी जाईपर्यंत वेळ लागेल. मी बसले तिथे त्या कॅफेमध्ये आणि लिहित होते, आणि मी पाहिलं तर खिडकी बाहेरनं एक म्हातारा भिकारी होता आणि तो नुसतं खाण्याचा ना अभिनय करत होता. जणू त्यांनीही टेबलावरनं उचललं आणि तो खातो. तर कुठेतरी मला असं वाटलं की हातात नाही आहे पण तो मनात ते सुख घेतोय की मी ते खाल्लं आणि माझं पोट भरलं. मला ते सगळे शब्द नाचायला लागले माहिती आहे पेपरवरती. मी म्हटलं मी हे काय लिहिते, दिस इज क्रॅप, आय एम ट्राईंग टू क्रिएट समथिंग अँड मेक बिलीव्ह करती आहे, अँड देर इज अ लाईफ विच इज ट्राईंग टू बिलीव्ह समथिंग अँड त्यातला बी काढून इज ट्राईंग टू लिव्ह इट. मी गेले हां त्याच्याकडे, तिकडनं एक बर्गर घेतला विकत, ते काय होतं तिथे त्या समोर काचेच्या ह्याच्यातलं, ते घेतलं आणि विचारलं की आवडेल तुम्हाला खायला. त्यांनी असं पाहिलं माझ्याकडे, आवडेल म्हणाला. आणि मी वळले आणि काय मनात आलं कुणाच ठाऊक. मी म्हटलं माझ्यासमोर बसून खाल, टेबलवर बसा माझ्यासमोर. तर ते म्हणाले मला आत नाही येऊ देणार. तर मी म्हटलं का नाही येऊ देणार, आपण लोकांच्या मध्यात नाही येऊ. मग मी आत जाऊन परवानगी विचारली, कारण कसं आहे हा माणूस आत आला म्हणून इतर माणूस येणार नाहीत. सी त्यांचं ते मार्केटिंग आहे, त्यांना त्या तो काय त्याचा मालकीचा नसेल, तो काम करत असेल, त्याला अंकुश असतील. तर म्हटलं त्याची परवानगी घेतली. मी म्हटलं माझ्या टेबलवर कोपऱ्यात भिंतीकडे त्याला बसू देत, पण त्याला बसू देत सॉरी. तर तोही आपल्याच सारखा माणूस, तो म्हणाला ठीक आहे, बट टेक हिम सायलेंटली इनसाईड बिकॉज आय हॅव टू सेल. म्हटलं येस, आणि मी त्याला घेऊन गेले आतमध्ये सुलेखा. त्यांनी खाल्लं, पोटभर खाल्लं. आणि मग मी त्याला पैसे देऊ केले, तो म्हणाला नको इतकं पुरे, कारण मला काही त्याचा अपमान करायचा नव्हता. तो क्षण आम्हाला एकत्र साजरा करायचा होता. आम्ही बाहेर जाताना मी पैसे दिले, बाहेर जाताना त्यांनी माझ्या हातात एक टिश्यू पेपर दिला. माझं पेन होतंच ना समोर, असू दे असू दे असू दे, काही बिघडत नाही. तर बाहेर जाताना ना त्यांनी हातात तो माझ्या टिश्यू पेपर दिला आणि बोलताना त्यांनी त्याचा प्रवास सांगितला मला. तो म्हणाला की कुठेच नोकरी मिळाली नाही, घर सुटलं, नातेवाईक सुटले, रस्त्यावर आलो, रस्त्यावरच उरलो. हा अनेक भिकाऱ्यांचा प्रवास असेल, वाईट वाटतच होतं, पण कुणाकुणाला पुरे पडणार आपण आणि किती पुरे पडणार, आपली झोळीसुद्धा तेवढी उमदी नसते ना, दुबळीच असते ना तशी. बाहेर पडल्यावरती तो टिश्यू माझ्या हातात सरकवत म्हणाला, म्हटलं अरे मला काय देताय? म्हणाले मी गेल्यावर वाच. तो गेला, मी गाडीत बसल्यावर तो टिश्यू उघडून वाचला. त्यांनी लिहिलं होतं आज मी आत्महत्या करणार होते पण आता करणार नाही. मला असं वाटतं अशांसाठी आपण काही करू शकलो आणि प्रत्येक जण आपल्या ठाई ज्यांना परमेश्वराने भरभरून दिलेलं आहे, ज्यांची ओंजळ भरलेली आहे, मला असं वाटतं की त्यांच्यावरती हे कर्तव्य परमेश्वराने दिलेलं आहे की तुमचं पोट भरलं आहे ना, ढेकर देऊ नका,
घास वाढा कोणाच्या तरी पानात, नाही का? आणि आवडतं मला करायला, आम्ही करतो सगळेजण एकत्र मिळून मग ते. सो थँक्यू, मजा आली मलाही. हरिओम ताई, थँक्यू सो मच. सेम टू यू, मजा आली मला. याच्या पुढे काहीच बोलू शकत नाही, बोलणार नाही. तुझं व्यासपीठ आहे सुलेखा, प्रेक्षकांपर्यंत सगळं काही पोहोचलंय. थँक्यू सो मच. थँक्यू, मजा आली. लव्ह यू टू. भेटत राहा.